नमस्कार, राधा कृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आमच्या अंगणात बाजीवरती बसून काय चालू आहे धमाल मस्ती, तर चला बघूया। कृष्णा आदितीला इथंच सोडून जायचे आहेत मला, पण ते काही यायला सोडायला तयारच नाही। तर आणि अजून एक गंमत येतात, पुढ शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, आणि आमची व्हिडिओ आवडलेस तर लाईक, आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बस आमच्या कृषीकन्या म्हणून चेच व्हिडिओ असतात, कृषीकन्या म्हणून साथ पण द्या मला। तर आजपर्यंत एवढी दिली, आता पुढेही अशी द्या, आणि आमचं यश बघा कशी कसरत करतो। सगळेजण नुसतं बघत राहता, पण सुरक्षित म्हणून मी इकडून धरलेले आहेत, त्याला भारी जमतं, तर भारी करत होता। तरी आज त्याला सगळेजण आल्यावर थोडासा लास्ट होतो, तर बॅलन्स करतो, एक स्किल त्याच्यामधलं आहे। आणि आता आम्ही शेताकडे निघणार आहोत सगळेच्या सगळे, कारण आम्हाला जायचं आहे शेतामध्ये, आणि घर अंगण आमचं शेत आहेत, तर तिकडंच आज काहीतरी नवीन बघणार आहे। तर आणि मोटर चालू असली की सगळ्यांच्या अंगातच येतं पाणी खेळायला, तर इथं लगेच मोटर दिसलं पाणी, तर सगळे खुशी खुशी पळत होते। हेलो, मैं हूँ बुड्ढी। ये ओवर एक्टिंग, ये बेबी कॉर्न बहुत अच्छे लगते हैं खाने में, हेल्दी भी होते हैं ये। नहीं दुखी, नहीं दुखी। चुपका है इकडून घेतला तो अनस ना सकाळचा हस करत बुड्ढी के बाल आम्ही लहानपणी खूप खेळायचो याच्यासोबत, बुड्ढीचे बाल म्हणून आम्ही बाहुले बनवायचो ना, त्याला मस्त याचे केस लावायचे आणि तिला फॉरेनर गुड्या म्हणायचं। ती बघा ही फॉरेनर, हॅलो, ओवर ऍक्टिंग कोण म्हणले लहान ओवर ऍक्टिंग। देखो आधी फॉरेन आधी इंडियन, भाषा बोलून दाखव, न्या 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 इंग्लिश बात कर कुठे नको, सोनेरी बाल आणि उन्हाळ्यामध्ये या बकऱ्यांचा फार ताप असतो, तिकडं हिरवं बांधणाऱ्यावर काही नसतं, मस्त
आपल्या पिकांमध्ये येऊन फिरतात आणि शेंडा शेंडाच खातात बघा. त्यांना वाकलायचंच काम सुरू असतं आणि एकदा शेंडा गेला ना नंतर किती पाणी भरा काही उपयोग नाही होत. तर आणि बकरी जर खाल्लं ना तर लवकर येतच नाही. गॅस स्वस्त झाला, स्वस्त झाला बा. गॅस फ्री म्हणून त्यांनी तिला गॅसची सवय लावून इतका महाग झाला. हॅलो फॉरेन डॉल, बघन बघन ना मी मुली फटके देईन मग सगळ्याला. खाली झाड पा. तर सरपण बघा आमचं बारीक बारीक काड्या पण जमा करून ठेवल्या एवढ्या मोठ्या. आणि या गवारीच्या आता आत्ता शेंगा लागते याला हे मस्त. आणि मध्ये बघा कशी कोथिंबीरीचे जुडगे लावलेले. गवार सुरू व्हायच्या आधीच आमची कोथिंबीर आम्हाला मस्त पैसे देऊन जायची. तर असं काहीतरी डोकं लावायचं आणि आहे त्याच्यामधूनच भरपूर उत्पन्न काढायचं. आणि आता भरपूर चिंचा दिसतंय मला इथून. तोंडाला पाणी पण सुटलंय. 1 2 3 बारी बारी चिंचा. आणि सगळ्यांनी मिळून आता चिंचा तोडायचा धडाका सुरू केलाय. आणि इतकी मोठी चिंचेचं झाड आहे पण हातात बिलकुल येत नाही. वरती लागल तेवढ्या चिंचा आहेत. आम्ही एक आयडिया बनवली सगळ्या मिळून. त्या एक फांदी खाली घेतली आणि त्या फांदीला जोडून मग ओढून धरून तोडायच्या. आणि ती फांदी पण खाली कशी ओढायची बघा ना. इकडं रचलेला तुरट्याचा आणि त्याला आता खाली ओढून आणले निवडी मारून. आणि आता आम्ही पकडून धरलं इकडून. आणि आता बघा किती चिंचा आहेत ना, किती सुंदर चिंचा आहे. आणि चिंचा वर्षभर लागतात घरामध्ये. आणि एकदम गोड चिंच आहे ती, थोड्या आंबट पण आहे मस्त. आणि तोडायचं काम सुरू आहे. तर अनिता म्हणत होती या बारीक चिंच आहे, फिट आहेत. म्हटलं फिट तर नाही, वेट घेणवाला चिंचा दिसत आहे. आणि खूप खूप भारी वाटत होतं हाताने तोडून. त्या चिंचा झोडायला येतील आता लोक, पण त्याच्या आधी आम्हाला दम नाही. आणि चिंचेच्या चटणी कृष्णाला ना आधी तिला तर ब्लॅक सॉस म्हणून फार आवडती, कारण गोड टाकला का तिचा कलर काळा सॉससारखा होतो, एकदम भारी लागते. आणि सांबर ते वरण आंबट वरण करायला वर्षभर आपल्या घरामध्ये अवेलेबल राहते. तर हिच्या चिंचा तोडून त्यांच्यातले चिंचोके काढून मस्त मीठ लावून ऊन द्यायचं आणि मग गोळा करून काचेच्या बरणीत ठेवलं की वर्षभर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा पाण्यात भिजत घालायच्या आणि मग वापरायच्या. बर दुपार झाली आहेत पण चिंचेच्या झाडाखाली बिलकुल वाटत नाही की ऊन वगैरे झालंय. एकदम गहरेपात सावली आहेत. त्या सावलीखाली गाय जनावर पण बांधलेले आहेत. तर अशा सुंदर वातावरणामध्ये सगळ्यांचा काम करून थकलेत. आता चिंचा भरपूर टोपलंभर झाल्यात आमच्याकडं.
आणि आता मस्त आरामशीर खात बसलेत सगळे जण माकडासारखे इकडून तिकडं तिकडून तिकडं. कोण कुठं बसलं तर कोण कुठं बसलं. लहानपण खरंच खूप छान असतं. आणि अजूनही म्हणूनच म्हणतात की देवा लहानपण देगा देवा. तर पण तेव्हा आपल्याला ते कळत नाही आणि जेव्हा निघून जातं तेव्हा फक्त राहतात त्या आठवणी. तर बघा ना यश काय भारी बसलाय मस्त खातोय. सगळ्यांनी आधी तोडून भरून घेतलं टोपलं भरून आणि मग मस्त आरामशीर खातात. आणि बरंच आमचं चिंच बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी येत आहेत कमेंट्समध्ये कळवा बरं का. आम्ही ना लहानपणी गंमत करायचो आमच्या शाळेसमोरच बँडवाले यायचे ते जेव्हा वाजवायचे ना पुंकणी वगैरे त्यांच्या समोर जाऊन चिंचा खायचो त्यांना इतकी परेशानी व्हायची बिचारांना. अक्षरशः त्याचा आवाज सुद्धा बदलायचा. यांच्या चिंच आहेत यांचं झाड आहेत रामबारीचं. तर ते रागवत पण नाही आम्हाला. आम्ही सांगतो रागवा म्हणून चोर किती तर आज खूप मस्त चिंचावर ताव मारलात आम्ही आणि खूप सगळे घेऊन पण ठेवलात. याची चटणी ते वर्षभर काम येतात. आता जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.